अभिनय दोन महिन्यात किंवा दोन वर्षात शिकवल्या जात नाही तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर स्ट्रगल खूप आहे मित्रांनो बरंच कॉम्प्रोमाइज करावं लागत आज बरेच चॅनल झाले हे खूप छान आहे कामं भरपूर आहेत पण तुम्हाला त्याच्याकरता मेहनत घेणं फार गरजेचं आहे सिरियल की फिल्म फिल्म गुळगुळीत हिरो की विलन हिरो <laughs> <laughs> नमस्कार वेलकम टू मी स्नेहल शिंदे सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मित्रांनो लहानपणी आपण सगळे वाट बघतो की अरे मला पेन कधी वापरायला मिळेल पेन्सिलचा मला कंटाळा आला आहे परंतु पेन जेव्हा हातात येते तेव्हा लक्षात येतं की अरे ह्या चुका नाही करायच्या कारण चूक झाल्यावर खोडायची मुभा नसते पेन त्याच वेळी आपल्या हाती येतो जेव्हा आपण चुका कमी करतो आपल्या सगळ्यांना कुतूहल असतं वेगळंच अट्रॅक्शन असतं ते म्हणजे मुंबईच्या झगमग त्या दुनियेचं ते, दुनिये ते म्हणजे त्या ग्लॅमरच्या दुनियेचं नाटक चित्रपट सिरियल्स ह्या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असते पण त्यात पाय रोवणं किती कठीण आहे हे जो तिथे काम करतो हे त्यालाच ठाऊक असतं आणि तेव्हा पेन्सिल आणि पेनचा अनुभव मात्र कामी येतो कारण जशा तुम्ही चुका कमी करता तेवढे तुम्ही तिथे पाय जास्त चांगले रोवता आज असंच एक व्यक्तिमत्व जे गेल्या चाळीस वर्षांपासनं या क्षेत्रामध्ये विदर्भाच्या मातीतून उठून मुंबईच्या मातीमध्ये ज्याने स्वतःचे पाय रोवले आज ते व्यक्तिमत्व वेलकम टू यंगिस्तान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे ते म्हणजे श्रीयुत अनिल पालकर सर नमस्कार सर नमस्कार आमच्या वेलकम टू यंगिस्तान मध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद काय सांगणार अनिल पालकर हे संपूर्ण असं व्यक्तिमत्व गेल्या चाळीस वर्षांपासून वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी बालनाटककार म्हणून त्यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून जी त्यांची सुरुवात झाली ती मात्र आज बरो तो प्रवास सुरूच आहे गेल्या चाळीस वर्षांमध्ये पाचशेच्या वर नाटक वीस चित्रपट आणि पाच चित्रपट प्रतीक्षेत आहेत असंख्य पुरस्कारांनी ते पुरस्कृत आहेत परंतु नुकताच त्यांना स्मिता पाटील स्मृती पुरस्कार हा देखील त्यांना मिळालेला आहे सर सर्वप्रथम या अतिशय मानाच्या पुरस्काराकरिता आपलं खूप खूप अभिनंदन की जेव्हा आमच्या विदर्भातल्या कलाकाराला जेव्हा हा असा मानाचा पुरस्कार मिळतो तेव्हा खरोखर अगदी मनापासून त्या गोष्टीचं भूषण वाटतं <laughs> सर पहिले तर मला तुम्हाला हे वाट विचारावं असं वाटतंय की विदर्भामध्ये मुळात या क्षेत्राकडे जाळताना घरून सर्वात जास्त विरोध असतो आणि तुम्ही त्या काळामध्ये सुरुवात केली जेव्हा की यात पैसा नाही वेळ घालवण्याचं काम की अरे काय करतो आहे तुला दुसरं काही करायला नाही का असे किती स तरी ताशेरे त्यावेळेला ओढल्या गेले असतील आणि त्या वेळेला तुम्ही या क्षेत्रातच मला यायचं असं तुम्ही ठाम ठरवलं आणि ह्याला दुसरा पर्याय ठेवला वाटलं खरं म्हणजे माझी दहाव्या वर्षीच नाटकातून सुरुवात झालेली त्यानंतर मोठं झालो कॉलेज झालं मला नोकरी लागली मी सहा महिने बँकेत नोकरी केली अच्छा पण मी तिथे रमू शकलो नाही कारण की मला तेच कारकुनी काम करायचं नव्हतं तर मग माझ्या घरी चर्चा झाली की तू काय बघ काय करायचं सांगितलं की नाही मी बँक कुठेच नोकरी करू शकत नाही मला मध्येच काम करायचंय बरं मला घरच्यांनी समजवले की बघ याच्यात रिस्क खूप जास्त आहे काय होईल ते म्हणजे मी माझं बघितलं पण मला घरच्यांचा एक साथ मिळाला की ठीक आहे ती तुझी जबाबदारी तुला, तुला काय करायचंय ते तू ठरवायचं आणि मग मी नोकरी सोडली आणि मग मी कामाला लागलो आणि हळूहळू काम करत असेल कारण की मला एकच करायचं होतं अभिनय याच्यामध्ये काम करायचं असल्यामुळे मी सातत्याने काम करत राहिलो आणि आज इथपर्यंत म्हणजे हे अगदी पक्क होतं की मला फक्त आणि फक्त अभिनय करायचा अभिनय करायचा सर तुम्ही मुंबईमध्ये आज इतक्या वर्षांपासून तुम्ही काम करतायत बऱ्याच दिग्दर्शकांसोबत मोठमोठ्या मुट दिग्गज दिग्दर्शकांसोबत तुम्ही काम केलेलं आहे असं होतं की जेव्हा एक कलाकार मुंबईच्या त्या चमकणाऱ्या दुनियेमध्ये जेव्हा जातो हो तेव्हा तो परत येण्याचा विचार करत नाही परंतु तुमची जेव्हा मी कारकीर्द बघितली तेव्हा मला, मला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की तुम्ही तिथे पाय न रोता हो आजही तुमचा कल नागपूरमध्ये येऊन परत काम करण्याकडे किंवा इथल्या थिएटरमध्ये काम करण्याकडे असतो असं का बरं खरं म्हणजे मला मुंबईत त्यावेळेस बरीच काम होती पण मी नागपूरमध्ये राहायचं ठरवलं त्याचं कारण असं आहे की नागपूरमध्ये जी रंगभूमी आहे त्या रंगभूमीला माझी जास्त गरज होती असं मला त्यावेळेस वाटलं एक आणि मला पैसा तिकडे मिळत होता इकडे पैसा जास्त नव्हता पण मला एक मी मनाशी ठरवलं की जर तुझ्यात कला असेल आणि तुझ्यात जर ती गुण असतील तर कुठून बोलवतात आणि मला आजही मुंबईतनं फोन येतात आणि मला काम असेल तर बोलवतात कारण की तुमच्यात जर असेल तर ते बोलेल नाही तर मी मुंबईत हजारो वर्ष किंवा शंभर वर्ष जरी राहिलो आणि तुमच्यात जर ती कलाच नसेल तर तुम्हाला यश मिळणार नाही हा एक त्यामागचा हेतू आणि इथल्या कलावंतांसोबत काम करताना मला मजा यायची म्हणजे मला थिएटर जास्त करायचं होतं मला चित्रपट जवळजवळ मी वीस चित्रपट मुंबईचीच केलेली आहेत कलकाताईंसोबत कामं केली आहेत आणि लीडला रोल होते सेकंड लीड असे रोलच केले मी मध्ये कामं केलेली नाहीत तर म्हटलं की तुला जर तुझ्यात असेल तर तुला इथून बोलवेल ना अगदी बरोबर आणि तिथे स्ट्रगल करायची माझी तयारी नव्हती तर मला कामावरनच कामं मिळत गेली ऍक्च्युअली काय असतं की जेव्हा तुमच्या कामात दम असेल तर मला जेव्हा पहिला चित्रपट मिळाला मराठा बटालियन ती कामं बघूनच मला अलकाता माझे नाव पुढे सुचवलं हो की नाही तो मुलगा आहे तो चांगला करतो वगैरे वगैरे त्या मला पुण्याचे समजायचे की तू पुण्याचं आहे म्हणजे नाही मी नागपूरचं आहे तिथे पण मी खोटं बोललेलं नाही कारण की मी जिथला आहे तिथलं सांगणं जास्त योग्य ते म्हणाले की अरे छान तर त्यांनी काही ठिकाणी माझी नाव त्यांनी सुचवलीत अच्छा आणि ती कामं मिळाली आणि त्यांनी सांगितलंय की तुला जर काही वाटलं तर काही विचारायचं असेल तर मला विचार मी सांगेल मस्त करतो एवढं तर त्यामुळे मग ती हिंमत वाढली बरं आणि तिकडे कामं करायला लागलो पण कल मात्र नागपूरला जास्त होता या ज्या तुम्ही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या त्यामध्ये सर्वात जास्त चित्रपटातली भूमिका जी तुम्हाला भावली अशी कुठली कुंकू होते माहेरचं त्यात अलकाताई मी इला भाटे आमची आई आ, प्रसाद ओक माझा भाऊ म्हणजे भावाचा रोल केलेला विघ्नेश जोशी आम्ही तिघा भावांची ही स्टोरी आणि फॅमिली स्टोरी ते आमचं सगळं नाशिकला त्याचं शूट झालेलं आणि मग त्यांना ती लॉटरी लागते आणि मग तिघा भावांमध्ये ते काही होतं ते त्या चित्रपटात दाखवलेलं तो रोल मला जास्त आवडलेला हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोबत काम करताना आणि तिकडल्या मुंबईच्या सगळ्या टीम सोबत काम करताना एक वेगळी मजा येते ते प्रोफेशनल असतात अगदी आणि शिकायला पण भरपूर शिकायला तर तुम्ही आयुष्य गेलं तरी शिकत राहा इतकं आहे पारितोषिक मिळाली किंवा मेडल मिळालं तर मला सगळं आलं असं होतं नवीन नवीन शिकत असतो रोजचा अभ्यास असतो प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं आणि अभ्यास हा रोजचा असतो नवीन स्क्रिप्ट आली की त्याचा अभ्यास पहिल्यापासून शेवटपर्यंत करावं करावा लागेल अभ्यासावर मला एक आठवत आहे तुम्ही तुमची जी नाटकाची कारकीर्द आहे त्यामध्ये तुम्ही पौराणिक भूमिका फार जास्त केलेल्या ऐतिहासिक आणि महापुरुषांच्या तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्हाला एक वेगळा कस लागतो किंवा एक वेगळा अभ्यास लागतो काय काय विशेष असतं त्यामध्ये कुठलीही असो त्याला अभ्यास हा लागतोच आणि माझ्या नशिबात अशा काही भूमिका आल्या थोर व्यक्तींच्या म्हणा किंवा पौराणिक भूमिका ज्या आहेत ऐतिहासिक भूमिका त्या करत असताना लोकांना त्या माहित असतात तेव्हा कलावंतांची ही जास्त जबाबदारी असते की त्याच्या त्या, त्या भूमिकेशी जास्त जवळ कसं जाता येईल तर मी त्यांच्या त्या गेटअप पासून त्यांच्या कॉस्ट्युम पासून ते कसे चालत असेल जसं आता मी गुरुजींची भूमिका करतो किंवा सावरकरांची भूमिका करतो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर ते कसे चालत असतील असतील काय करत हा सगळा अभ्यास करावा लागतो बाबासाहेब पुरंदरांसोबत काम करणं म्हणजे इट्स लाईक like प्रिव्हिलेज त्याला भाग्य लागतं फार कमी कलाकारांच्या नशिबी ते भाग्य येतं आणि तुमच्या नशिबी ते आलं आणि त्यातही साक्षात छत्रपतींची भूमिका तुम्हाला साकारायला मिळाली तो अनुभव कसा होता मी मघाशी तुम्हाला सांगितलं की तुमच्या नशिबात असेल ना तर ते तुम्हाला कुठे मिळतं फक्त कामाशी प्रामाणिक करा काय झालं की नागपूरला ते थेटरसाठी आम्ही ते नाटक करायला घेतलं ता। होतं त्यावेळेस मी त्यात छत्रपतींची भूमिका करायला करायला करत होतो तर बाबासाहेबांनी सांगितलं की नाही मी तालमी पाहिल्याशिवाय तुम्हाला परमिशन देणार नाही अच्छा तर ते नागपूरला आले शिशुविहार विहार महालमध्ये ते आले माझा एक पीस म्हणजे मेकअप मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सा त्यांच्यासमोर सादर केला त्यांनी रिस्पेक्टली मला बसवलं आणि लगेच त्यांचं लेटर काढल्याने ले परमिशन दिली की तुम्ही करू शकता आणि त्यानंतर मला त्यांनी त्यांच्या म्हणजे मोठ्या पुण्याच्या त्यात मी पहिले बोलवलं तर मला छत्रसाल बुंदेला दिला अच्छा नंतर शिवाजी मधला आणि मग मोठा शिवाजी तर त्यावेळेस झालं एक थोडासा किस्साही सांगतो की मेकअपला बसला बसलो होतो मी त्यावेळेस विक्रम कायकवाड हे मानलेले मेकअप मॅन आहे चित्रपटाने बरेच अवॉर्ड घेतलेले त्यावेळेस ते माझा मेकअप करत असताना ते पुणेकर एक दोघांनी विचारलं की यांना कसा काय दिलं कारण की माझी त्यांच्यासोबत तालीम नव्हती झाली बाबासाहेबांनी माझी इकडे तालीम घेतली होती त्याच्यामुळे तर त्यांनी एवढंच सांगितलं की बाबासाहेबांनी दिलाय ना ते कसंच कोणाला देतील का मला एवढं बरं वाटलं होतं की चला कोणीतरी आणि सगळे म्हणजे माझ्या पहिल्या एंट्रीला सगळे पुणेकर अगदी विंगेत त्या उभे की कसा करतोय पहिल्यालाच टाळ्या घेतलेल्या विदर्भातला कलाकार आहे म्हणून कुठेतरी थोडं डॉमिनेटिंग असत का नाही असं माझ्या बाबतीत झालेलं नाहीये मी चाचा चौधरी सिरियल करत असताना मला सकाळी पाचचं कॉल टाईम होतं मी पाच वाजता गेलो संक्रमण स्टुडिओला मुंबईला पाचला गेल्यानंतर मला ना त्यावेळेस ते लोक कॉल लाईम होतं ते लोक पर्यंत आले काही वगैरे वगैरे मी सांगितलं की मी आलोय वगैरे पर्यंत ता मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे ही स्क्रिप्ट तोपर्यंत मला विचारत नव्हत्या त्यांना बाकीच्या माहितच नव्हतं मग मी पण चहा आपल्या हाताने घ्यायचं वगैरे वगैरे असं सगळं झालेलं चाची चा, चाची जी होती तिच्यासोबत माझा बारा वाजता सीन लागला मास्टर सीन होता आणि तो दोन पणांचा होता तिने मला तालीम नव्हती दिलेली आणि त्यांनी मास्टर सीन लावला पहिल्या याच्यात तो ओके झाला तोपर्यंत आम्हाला कोणीही विचारत नव्हता म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं पण माझा तो सीन पहिल्याच्यात ओके झाल्यानंतर लगेच त्या डायरेक्टरने सांगितलं की इनका ऍग्रीमेंट अगली सीन के लिए मतलब अगले सिरियल लिए भी कर हे सेटवर त्यांनी सांगितलं माझा दोन नंबरच्या मेकअप रूममध्ये मेकअप कारण रूम बाकी लोकांचा दोन मध्ये आणि मेनचा एक मध्ये असं घेतलं आहे मला लगेच एक नंबरच्या रूममध्ये नेऊन बसवलं आणि सांगितलं की सर मी तुम्हाला काय लागलं तर मला सांगा तुम्ही इथे बसा मी तुम्हाला बोलवेल आणि चहा कॉफी काय लागली तर लगेच सांगा तिथे कामाला सलूट आहे तो माणूस कुठला हे बघत नाहीत मुंबईकर जेवढा स्ट्रगल नागपूरकर करतात तेवढा पुणेकर पण करतात कदाचित जास्त करतात सर नाटक आणि महानाट्य ह्या दोन्ही मध्ये तुम्ही काम केलेलं आहे काय सोपं वाटतं आणि काय कठीण वाटतं माझ्या माहितीप्रमाणे दोन्हीही कठीण आहेत कारण की महानाट्यात नागपुरातून काम करणारा मी पहिला व्यक्ती आहे जाणता राज्यामध्ये किती रेकॉर्डेड महानाट्य म्हटलं किती रेकॉर्डेड असतं त्याच लिप्सिंग फार महत्वाचं असतं आणि त्या रेकॉर्डिंग सोबत तुम्हाला जायचं असतं ती रिस्क तुम्हाला हे असतं म्हणजे तुम्हाला कपडे जरी चेंज करायचे तर मला तेवढ्या सेकंद मध्ये ते कपडे चेंज करून एंट्री घ्यायची असते महानाटक्यामध्ये लाईव्ह मध्ये काय असतं की तुम्हाला स्वतः प्रेझेंट करायचं असतं त्याच्यामुळे तुमची तयारी सगळी पाहिजे तिथे थोडस आवाज आपल्याला दुसऱ्याचा मिळालेला असतो बाकी सगळं महानाट्यामध्ये पण लाईव्ह नाटकामध्ये तुम्हाला सगळं प्रेझेंट करायचं असतं ते कॅरेक्टर कसं ते जिवंत करायचं असतं दोन्ही ठिकाणी रिक्स आहे दोन्ही ठिकाणी मेहनत आहे काही लोक म्हणतात की महानाट्यात काम करताना बिलकुल हातवारे केले की होतं असं नाही कारण की आजकाल कॅमेरा लागतात आणि तो तुमचा जेव्हा क्लोज दाखवतो तेव्हा जर तुमचं लिपसिंग आणि ते मॅच झाले नाही ते वाईट होतात बरोबर बरं सर आज वेलकम टू यंगिस्तानमध्ये आपण आज चर्चा करतो आहे बराच यंग क्राऊट या क्षेत्राकडे आज आशेनी बघतो आहे या लोकांना तुम्ही काय सांगाल तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर स्ट्रगल खूप आहे मित्रांनो बरंच कॉम्प्रोमाइज करावं लागतं आज बरेच चॅनल झाली हे खूप छान आहे कामं भरपूर आहेत पण तुम्हाला त्याच्याकरता मेहनत घेणं फार गरजेचं आहे महानाट्य जे असतात त्याच्यात चार महानाट्यात कामं केल्यानंतर तुम्ही लगेच म्हणतात की मला सिरियल किंवा व्हायचं आहे महानाट्य वेगळं सिरियल वेगळं नाटक वेगळं तिन्ही बिल्डिंग वेगळे आहेत त्या बिल्डिंगमध्ये कसं चढायचं हे तुम्ही ठरवायचं असतं कारण की जोपर्यंत तुम्ही काही स्पार्क दाखवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही महानाट्यात काम केल्यानंतर तुम्हाला सिरियलमध्ये काम करता येईल अशी गॅरंटी नाही सिरियलचा कॅमेरा वेगळा नाटक वेगळं आणि महानाट्य वेगळं मेहनत ही करावीच लागेल आणि एका दिवसात होत नाही मित्रांनो तुम्ही म्हणाल की मी एका नाटकात केलो दुसऱ्या नाटकात मला हिरो झाला किंवा एखादं प्राईज मिळालं तर होत नाही याच्यात हा समुद्र आहे तुम्ही जितकं शिकाल तितकं कमी आहे तो प्रॉपर वे वेरी जा बरेच जसं एन एस डी वगैरे जे आहेत येथून तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं तर प्रॉपर शिक्षण घ्या त्याचं अभिनय दोन महिन्यात किंवा दोन वर्षात शिकवल्या जात नाही मुळात अभिनय शिकवल्याच जात नाही तुम्हाला डेव्हलप केलं जातं तो तुमच्यात कुठेतरी असावा लागतो उपजत असायला उप, हा उपजत असावा तो सगळ्यात असतो कारण की आपण इतर ठिकाणी पण अभिनयच करत असतो त्याला बाहेर कसं काढायचं हे काम शिबिर किंवा संस्था करत असतात एक रॅपिड फायर तुमच्या सोबत खेळायचं आहे चालेल सिरियल की फिल्म फिल्म गुळगुळीत हिरो की विलन हिरो आणि मला असं वाटतं तुम्ही अजूनपर्यंत विलनची भूमिका केली देखील ऑफर केली नाही अजून किशोर आयलवार की नंदू शिंदे <laughs> सॉरी मला दोन्ही चालतील <laughs> <laughs> नाही सर तरी एक नाटकासाठी किशोर आणि नरेश गडेकर की सुबोध सुरजीकर <laughs> दोघेही माझे मित्रच आहेत नाटक करता नरेश गडेकर त्याचं दिग्दर्शन चांगलं असत आहे मुंबई की नागपूर नागपूर महत्वाचं काय वाटतं लेखन की दिग्दर्शन दोन्ही महत्वाचे कारण की लेखनातनं जोपर्यंत ते तो विषय समोर येत नाही तोपर्यंत दिग्दर्शक काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे लेखकाचंही त्याच्या ठिकाणी महत्त्व आहे आणि दिग्दर्शकाचं नाटक बसवताना महत्त्व आहे किंवा फिल्म करताना महत्त्व आहे त्याच्यामुळे दोन्ही महत्त्वाची आहेत ती खरं सर तुम्ही एक विषय फार महत्त्वाचा बोलला की आपण प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात देखील अभिनय करतच असतो कारण आपलं आयुष्य हीच एक खूप मोठी रंगभूमी आहे त्यामध्ये वेगवेगळे पात्र आपल्याला साकारायचे असतात आणि सर तुमच्या पूर्ण कार्यकाळामध्ये तुम्हाला असंख्य भूमिका साकारायला मिळाल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा विचार करून स्वतःला त्यामध्ये उतरून बघायला मिळालं खरं तर ही खूप मोठी संपत्ती तुमच्याजवळ तयार झालेली आहे आणि तुमच्या पुढल्या प्रवासाकरिता देखील आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा मला इथे बोलवलं आणि तुमच्याशी गप्पा मारायला मिळाल्यात आणि नवीन पिढीला थोडं सांगता आलं याच्याबद्दल मी पहिले तुमचे की मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू थँक्यू व्हेरी मच मित्रांनो सरांनी जसं सांगितलं तसं हे क्षेत्र मुळात समुद्रासारखं व्यापक आहे आता ह्यामध्ये उतरताना आपली पोहण्याची तयारी ही मात्र चांगली असायला हवी कारण जर तुम्ही पोहण्यामध्ये तरबेज असाल तरच त्या समुद्राच्या खोल शिरून आपल्याला हवा तो मोती तुम्हाला उचलता येईल कलाक्षेत्र देखील हे असंच आहे यामध्ये प्रत्येक कलाकाराला मोती वेचायचा असेल तर सर्वात पहिले त्यांनी ताकद आणायची आहे ती म्हणजे त्याच्या हातामध्ये आपल्या कलेमध्ये कारण ही सर्वात मोठी संपत्ती आहे हीच गोष्ट लक्षात ठेवा यंगिस्तानच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे व्यक्तिमत्व घेऊन तुमच्या भेटीला येतच राहतो तोपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आता मात्र मी आपणा सर्वांची रजा घेते नमस्कार